धाराशिव मध्ये ओबीसी समाजाची आज बैठक झाली आहे, मला सांगा प्रकाशन आज नेमका काय ओबीसी समाजाचा सूर आहे? कसं आहे की हा ज्या मराठा आरक्षणामुळं जे काय गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जे एक दहशतेचे वातावरण जे आहे, म्हणजे जी मराठा समाजानं आंदोलनात भूमिका घेतली, ती अतिशय उग्र आंदोलनं केली आणि त्याच्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल्स ऑफिसेस इथे जाळण्यात आले, आमदाराची घरंसुद्धा जाळण्यात आली आणि मराठा समाजाच्या आमदारासुद्धा जाळण्यात आली. म्हणजे इतक्या उग्र हे जे आंदोलन जे आहे हे करण्याची तशी आवश्यकता मला वाटत नाही, अशी आवश्यकता होती म्हणून. पण हे अशा प्रकारच्या आंदोलनामुळं महाराष्ट्रामध्ये दहशत जो आहे, तर दहशत एक निर्माण झाली ह्या गरीब ओबीसी समाजामध्ये की त्यांचं आरक्षण जे आहे, त्यांच्या आरक्षणाचा आता अधिकार जो आहे ते हे धनदांडगे आणि सत्ताधीश आहेत, हे हिसकावून तर घेता नाहीत का? आणि त्याच्यामुळं हा भयभीत झालेला हा जो ओबीसी समाज आहे, हा जो वाड्यावरचा गाव वाड्यावस्त्यावरचा गावगाड्याचा गावकुसा बाहेरचा समाज जो आहे, ह्यांच्या आरक्षणावरची आक्रमण जे आहे ते होत आहे का? त्या मानसिकतेतून या समाजाला बाहेर काढण्यासाठी दिवाळीनंतर आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई जी आहे ती आम्ही सरकारविरुद्ध आम्ही केलेली आहे. एक मोठा मेळावा अंबडला आम्ही परवाच आम्ही केलेला आहे. त्या अंबडची सभा जी आहे ती या सामाजिक न्यायाच्या लढाईतली एक ऐतिहासिक सभा म्हणायला हरकत नाही आहे. या महाराष्ट्राच्या भविष्यातील सामाजिक आणि राजकीय जे आहे, या सगळं पुढचं पर्व जे आहे ते बदलण्याची ताकद असलेला मेळावा जो पर्व झालेला आहे, आता ह्याचाच पुढचा मेळावा जो आहे तो आमचा 26 नोव्हेंबरला हिंगोली येते, ह्याचा दुप्पट तिप्पट मेळावा जो आहे तो ओबीसी बांधव आता करत आहेत. त्या ठिकाणी ओबीसी बांधव घराला कुलप लावून सगळे बायका पोरा सकट त्या ठिकाणी एक मोठे शक्तीप्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्या पक्षाचे सगळे नेते मंडळी जे आहे त्या ठिकाणी येऊन ओबीसी समाजाला आश्वासित करणार. तुमचा नेमका आक्षेप मराठा आरक्षणाच्या मागणीला आहे की त्यात जाळपोळ झालेल्या घटनेला आहे? मराठा समाजाची जी मागणी जी आहे, सुरुवातीची मागणी बघितली तर आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला की आम्हाला कुणाचं आरक्षणाला हात घालायचा नाही, धक्का लावायचा नाही, ते सोडून आम्हाला 50% वरचं वेगळा प्रवर्ग करून आम्हाला द्या अशी सकल मराठाच्या 58 मोर्चाची मागणी केली. त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. जवळपास 30% जनता त्यामध्ये आमची होती, भटकेमुक्त होते, ओबीसी होते, धनगर होते त्यामध्ये. आणि त्यानंतर ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही आणि त्यानंतर मात्र मराठा समाज नेत्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण मागायचं चालू केलं की आम्ही कुणबी आहोत आणि आम्ही मागासवर्गीय आहोत. वास्तविक बघता सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा मागासलेला नाही असं सिद्ध केलेलं आहे. अनेक आयोगाने सिद्ध केलं आहे, पण तरी पण मराठा समाज जे आहे मराठवाड्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा कुणबीच्या नोंदी सापडत आहेत. नाही बघा, असं आहे की अकबराच्या काळामध्ये आमचं आम्ही एसटीमध्ये होतो असं जर धनगर समाजाने म्हटलं, पण आता स्वतंत्र भारतामध्ये घटना स्थापन झालेली आहे. घटनेमध्ये स्वतंत्र भारताच्या काळामधल्याही काही नोंदी आहेत त्याच्यामध्ये? नाही, स्वतंत्र भारताच्या काळातल्या नोंदी ह्या निजाम काळातल्या नोंदी आहेत, स्वतंत्र भारतात नोंदी नाही आहेत. आणि ज्या काही सापडल्यात भुजबळ साहेबांनी आता त्यांनी स्पष्ट केलं की नंतर पेनाने लिहिलेल्या आहेत, पूर्वीच्या नोंदी टाकाने लिहिलेल्या आहेत, त्याची सगळ्याची चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि शिवाय म्हणजे ह्या नोंदी ज्या आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या आधी जात पडताळणी जी आहे ती झाली पाहिजे आणि जात पडताळणीमध्ये जो काही कुणबी दाखला जो वैध निघेल. म्हणजे जे आत्ता सध्या जे सापडत आहेत त्या नोंदी चुकीच्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? त्या सगळ्या नोंदी चुकीच्या आहेत आणि त्याला आम्ही आव्हान देणार आहोत असं कुठली शिंदे समिती नेमून. हे मागासवर्गीय 15-4, 16-4 मधलं आरक्षण आहे आणि ते आरक्षणाला एक प्रक्रिया. तुम्ही चुकीच्या नोंदी म्हणताय, त्याला आधार काही आहे का? आता आम्ही एकदर ह्या नोंदी ज्या आहेत ना ह्या नोंदी पेना लिहिलेल्या आहेत, जुन्या नोंदी ज्या हे केलेल्या काही काही तर जिल्हा पक्ष आशीर्वाद नाही आहेत अशा पण नोंदी सापडलेल्या आहेत. अशा स्पेसिफिक कुठल्या नेमकं? आता आम्ही आधी आम्ही सगळे पुरावे गोळा करत आहोत, ते सगळे आम्ही माध्यमांच्या समोर सरकारला आम्ही सादर करणार आहोत की अशा प्रकारे हे एखाद्या गरीब जमानी गरीब समाजाचं आरक्षण जे आहे असं सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हिसकावून घेण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याला आमचा आक्षेप आहे. आमचा आक्षेप हाच आहे की तुम्हाला कुणबी दाखले देऊन हा ओबीसीमध्ये येण्याचा जो प्रकार जो आहे हा बॅकडोअर एंट्री आहे. तुम्हाला जात बदलण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे? कुणी दिलेला नाही आहे. आणि घटनात्मक आरक्षण जे असेल तर घटनेमध्ये प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रिया तुम्ही पूर्ण करताय का नाही करताय, तुम्ही मागासवर्गीय आहात का नाही, मग नाही आम्ही कुणबी आहे म्हणून मागासवर्गीय असं कसं होईल? आता आता तुमचं सर्वेक्षण झालेलं आहे, अनेक आयोगाने केलेलं आहे, तुम्ही नाही म्हणलेलं आहे. आता तुम्ही म्हणताय की आम्ही अकबराच्या काळात मागासवर्गीय होतो, याला अर्थ नाही आहे. चुकीच्या ज्या नोंदी आहेत त्या अनुषंगाने तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आम्ही सगळ्या ह्या ज्या चुकीच्या नोंदी आहेत सगळ्या आम्ही कोर्टामध्ये आम्ही त्यांना आव्हान देणार आहोत आणि एकंदरीत पुन्हा ह्या समाजाला मागासवर्गीय करण्याचा जो घाट घातलेला आहे ह्या समित्या नेमत आहेत आणि सगळ्या समित्यांचे अध्यक्ष मराठाच नेमत आहेत काय हे मला कळत नाही आहे. या ठिकाणी जी दंगल झाली याच्यामध्ये घरं पेटवली, कार्यालय पेटवली आणि अशावेळी त्या सगळ्या अजून सापडत नाही. मास्टर बँड कोण आहे?
फक्त 200 पोरं अटक केले आहेत, पण ह्या मास्टर माइंडना ताबडतोब अटक केली गेली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं गेलं पाहिजे. आमचे जे प्रश्न ओबीसीचे आहेत ते आम्ही आमच्या मेळाव्यामध्ये धसात लावणार. जात नाही हा जनगणनेचा प्रश्न आहे, आमच्या निधीचा प्रश्न आहे, आमच्या शिक्षणाच्या पोरांचा प्रश्न आहे, महाज्योतीचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न निकाला काढण्यासाठी 26 नोव्हेंबरला आमची एल्गार महासभा जी आहे हिंगोलीला होणार आहे, त्या ठिकाणी जे आहे आमचा पुन्हा एकदा सगळ्या ओबीसी नेत्यांचा एल्गार महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पाहायला मिळेल. 26 नोव्हेंबरच्या सभेमध्ये एल्गार मोर्चा जो आहे किंवा ती सभा जी आहे त्यामध्ये सर्व गोष्टी मांडू, आणि त्याचबरोबर सध्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे मराठा कुणबी नोंदी सापडत आहेत त्या चुकीच्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. संतोष जाधव, ट्युनियन मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.